पितृपक्षामध्ये जशा भाज्या बनवल्या जातात त्याचप्रमाणे वडेही बनवले जातात तर आज पाहूया वडे कोणते बनवले आहेत ते तर आज बनवणार आहोत हरभरा डाळ वडे आणि उडीद डाळ वडे त्यासाठी घेतलेली आहे एक वाटी हरभरा डाळ आणि एक वाटी उडीद डाळ तर हरभरा डाळ आणि उडीद डाळ वेगवेगळी चार तास भिजवून घेतलेली आहे आता याला चाळणीवरती पसरून ठेवूया दहा मिनटे आपण याला चाळणीवरती पसरून ठेवणार आहोत याच्यामध्येच भिजवताना एक चमचा तांदूळ टाकले होते त्यामुळे आपले हरभरा डाळीचे वडे तेलकट होणार नाहीत जर तांदूळ टाकायचं नसेल तर त्यामध्ये एक चमचा तांदळाचं पीठही टाकू शकता तर जाडसर असं आपण हे हरभरा डाळीचं वाटण बनवून घेतलेलं आहे याच्यामध्ये थोडंही पाणी टाकलेलं नाही तर पाणी न टाकताच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आता एका बाउलमध्ये काढून घेऊया याच्यामध्ये हळद लाल तिखट अर्धा चमचा थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्त्याचे तुकडे करून टाकलेले आहेत आता यांना छानपैकी फेटून घेऊया म्हणजे आपले वडे खुसखुशीत होतील चवीनुसार मीठ आता मस्तपैकी फेटून घेऊया तर हे पहा किती छान आपलं पीठ तयार झालेलं आहे याच्यामध्ये थोडंही पाणी टाकलेलं नाही आता आपलं पीठ तयार आहे तर आता चमच्याच्या साह्याने घेऊन हातावरती आपण मळून नंतर चपटा आकार देऊया व मध्ये होल करूया चमच्याच्या साह्याने केलं की सगळे वडे एकसारखे होतील एक लहान एक मोठा असा होणार नाही हे पहा सुंदर आकार आलेला आहे पीठ पातळ झालं की वडेही तेलकट होतात आता एका कढईमध्ये आपण तेल गरम केलेलं आहे तर सुरुवातीला आपण लो फ्लेम ठेवणार आहोत व वडे तळून घेऊया तर थोडासा कलर चेंज झाला की लगेच आपण हाय फ्लेमवर हे वडे तळून घ्यायचे आहेत तर कधी हाय फ्लेम तर कधी लो फ्लेम असंच आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत म्हणजे ते तेलकटही होणार नाहीत व आतपर्यंतही छानपैकी तळले जातील हे पहा दोन्ही बाजूनी आपण तळून घेऊया सुंदर कलर आलेला आहे व मस्त आपले वडे तयार झाले तर पाच वडे सहा वडे मी बनवून घेतलेले आहेत आता आपण उडीद डाळीचे वडे बनवून घेऊया तर जोपर्यंत हरभरा डाळीचे वडे बनवत होते तोपर्यंत मी उडीद डाळ चाळणीवरती ठेवली होती आता याला वाटून घेऊया तर याच्यामध्येही पाणी न टाकता मी हे सर्व वाटून घेतलेलं आहे हे पहा किती घट्ट पीठ झालेलं आहे थोडंही पाणी टाकलेलं नाही आता याच्यामध्ये मीठ टाकूया आणि आता याला ही फेटून घेऊया तर इथं जरा आपल्याला जास्त वेळच फेटायचं आहे दोन ते तीन मिनटे आपण याला छानपैकी मिक्स करून घेऊया हे पहा म्हणजे आपले वडे नरम आणि छानपैकी खुसखुशीत होतील याच्यामध्येच एक मिरचीचे छोटे तुकडे करून टाकलेले आहेत थोडीशी कोथिंबीर थोडीशी जिरे आता याला पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया परत आपण एक मिनिटभर छानपैकी फेटून घेणार आहोत म्हणजे हे सर्व मिक्स होईल आता आपलं पीठ तयार झालेलं आहे आता आपण याचे वडे बनवून घेऊया तर चमच्याच्या सहाय्याने घेऊया व यालाही छानपैकी गोल बनवून घेऊया हातावरती आणि मग त्याला चपटा आकार देऊया व आधीच्यासारखा यालाही आकार बनवून घेऊया हे पहा सुंदर आपले वडे तयार झालेले आहेत आता याला आपण तळवून घेऊया तर अशाच प्रकारे मी चार वडे बनवून घेतलेले आहेत आता हेही लो फ्लेमवरच आपल्याला सुरुवातीला तळायचे आहेत एका वेळेला चार वडे टाकलेले आहेत एका बाजूनी छानपैकी तळले गेलेले आहेत आता आपण दुसऱ्याही बाजूनी त्यांना तळून घेऊया गॅसची फ्लेम आता हाय केलेली आहे हे पहा मस्त गोल्डन कलर आलेला आहे व तळलेही आहेत छानपैकी आता यांना एका प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊया हे पहा खूपच छान वडे तयार झालेले आहेत तर उडीद डाळीचे वडे आणि हरभरा डाळीचे वडे दोन्ही आपले तयार झालेले आहेत तर हे कसे झाले ते मला कमेंट करून नक्की सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपीसोबत